टेंभूत आकारी उरमोडी योजनांचं वीज बिल टंचाईतून भरा. आमदार अनिल बाबर यांची लक्षवेधी. 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. टेंभूत आकारी उरमोडी आदी पाणी योजनांचं वीज बिल टंचाई योजनेतून भरावी अशी मागणी खणापूरचे आमदार अनिल बाबर यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली. दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या पाणी योजनांवर अतिरिक्त वीज बिलाचा बोजा पडत आहे व ते परवडणार नाही. महाबळेश्वरचे निकष दुष्काळी भागाला न लावता या पाणी योजनांचं वीज बिल टंचाई निधीतून भरण्यात यावे अशी मागणी आमदार बाबर यांनी लक्षवेधीमध्ये मांडून केली. चला पाहूया काय म्हणाले आमदार अनिल बाबर. अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधी विचारण्याचा हेतू दोन प्रकारे होता आणि दोनच प्रश्नाची उत्तरं मध्ये पाहिजेत, पण उत्तरामध्ये मात्र त्या दोन्ही गोष्टीला बगल दिलेली आहे. की दुष्काळी भागासाठी सगळा प्रस्ताव आहे आणि लक्षवेधीमध्ये टेंबू, ताकारी, म्हैशाळ, उरमोडी, विसापूर पुंदी अशा लिफ्ट योजना या दुष्काळी भागासाठी केलेल्या आहेत. तर मध्यंतरी 1 22 त्या उच्च दाबाच्या ज्या कनेक्शन आहेत त्यांना वीज बिलात सवलत दिलेली होती, पण मार्चपासून ती सवलत बंद झालेली आहे. सवलत बंद झाल्यामुळं आता पूर्वी विजेचा दर 1.16 रुपये होता, आता 5.26 रुपये प्रति युनिट झाला आहे आणि त्यामुळं 19,000 पर MCFT पाण्याचा दर होता, तो आता जवळपास 22,000 19 ते 22,000 होता, तो 48,000 ते 52,000 जातोय. या 5 योजनेची म्हणून तुम्हाला आकडेवारी सांगतो. टेंभूला 175 कोटीचा जादा बोजा येतोय, म्हैसाळला 200 कोटीचा जादा बोजा येतोय, ताकारीला 150 कोटीचा बोजा येतोय, उरमोडीला 50 कोटीचा येतोय, साधारणपणे 600 कोटीचा बोजा अतिरिक्त येतोय. म्हणजे जे मूळ 1.26 रुपये जे दर होता त्याच्या 1.16 रुपये प्रति युनिट होता, त्याच्यापेक्षा ह्या 5.26 रुपये झाल्यामुळं 600 कोटी जादा बोजा येतोय. माझी शासनाला विनंती आणि सूचना आहे की पूर्वीचा जो सवलतीचा दर आहे ते सवलतीचा दर लगेच लागू करणार का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्यामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळे आता उत्तरामध्ये त्यांनी पावसाची आकडेवारी दिलेली आहे, पावसाची आकडेवारी ही जिल्ह्याची दिलेली आहे. म्हणजे तुम्ही महाबळेश्वरची पावसाची आकडेवारी धरून मान खटावची आकडेवारी काढायला गेला तर होणार नाही. तसेच चांदोलीकडची आकडेवारी घेऊन सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी, खानापूर, जत या तालुक्यांची आकडेवारी घेऊन उपयोग होणार नाही. तर या मधल्या काळामध्ये कोयनेमध्ये पाणी फारसं साठलं नव्हतं, तरी सुद्धा आपण शासनाच्या परवानगीनं कालवा समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन या योजना चालू करायचा प्रयत्न केला. फ्री झोनमध्ये फ्री कॅचमेंटमधलं पाणी उचलून या योजना चालू ठेवायचा प्रयत्न केला आहे. तर त्या योजना चालू टंचाईच्या काळात आहेत, तर 30 सप्टेंबरपर्यंत या योजना चालतील, या योजनेचं लाईट बिल टंचाईतनं भरलं जाईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य अनिल बाबर साहेबांनी मुद्दा मांडला ते बरोबर आहे. शेवटी हा संपूर्ण दुष्काळी पट्टा आहे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ज्या उपसिंचन योजना करण्यात आलेल्या आहेत, तकारी आहे, म्हैसाळ आहे, अध्यक्ष महोदय, त्यामध्ये उरमोडी प्रकल्प आहे आणि अध्यक्ष महोदय, या संपूर्ण दुष्काळी भागाला या ठिकाणी उचलून पाणी दिलं जाण्याची पद्धत आहे. आणि खरं म्हणजे एक विषम स्थिती आहे एखाद्या जिल्ह्यात जर पाहिजे तर सातारा जिल्हा आहे. एका बाजूला महाबळेश्वर आहे ज्या 7,000 mm पाऊस पडतो आणि त्या जिल्ह्याचा दुसरं टोक आहे ते 200 mm पाऊस पडतो. अध्यक्ष महोदय, अशा या सगळ्या विषम स्थितीमध्ये पण मात्र उष्णखोऱ्याच्या निर्मितीनंतर या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी द्यायचा प्रयत्न झाला आणि या सगळ्या मोठ्या योजना ज्या आहेत त्या योजनेतून म्हैसाळ, तकारी, टेंभू
अध्यक्ष महोदय या निमित्ताने उरमोडी उपसा सिंचन प्रकल्प यामध्ये अध्यक्ष महोदय अशा प्रकारे पाणी देण्याची शासनाने पूर्व निर्णय केलेला आहे। यामध्ये विशेष करून जो सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे या बाबतीमध्ये तर या संदर्भामध्ये निश्चितपणे काही धोरणात्मक आपल्याला विचार अध्यक्ष करावा लागेल, परंतु शासन आपल्या स्तरावरून ज्या ज्या दुष्काळी उपाययोजना करायच्या अध्यक्ष महोदय ते करण्यासाठी प्रयत्नशील आहे।